नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, टॅट परीक्षेसाठी मानसशास्त्र हा जो काही सब्जेक्ट आहे मित्रांनो, जवळपास 30 ते 25 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, या विषयाच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर हा विषय खूप मोठा आहे, परंतु आता थोड्याशा दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचमध्ये मित्रांनो, मानसशास्त्रात जो काही सार आहे, जो की मित्रांनो 2013 जे काही TET परीक्षा होत्या आणि त्याच्यानंतर 2017 जे काही टॅट परीक्षा आहे, या सर्व पेपरचं मित्रांनो ॲनालिसिस करून जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे मुद्दे मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्की आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला याचा फायदा होईल. तर मित्रांनो, मानसशास्त्रातील विविध संकल्पना व त्याची जनक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ असणार आहे, जवळपास 1 तासाजवळ हा व्हिडिओ असणार आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नक्की तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% याचा फायदा होईल. जर मित्रांनो तुम्हालासुद्धा मार्क हवे असतील मानसशास्त्रामध्ये, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचं जे काही सजेशन असेल किंवा तुम्हाला जर काही सुचवायचं जर असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सुचवू शकता. नक्की मित्रांनो तुमचा कमेंटचा या ठिकाणी विचार केला जाईल. तर पहा, या ठिकाणी मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मानसशास्त्र जे काही विविध शाखा आहेत किंवा मानसशास्त्रामध्ये जे काही कन्सेप्ट मांडलेले आहेत, ह्या कन्सेप्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत. तर पहा, पहिली कन्सेप्ट मानसशास्त्राची जनक कोण, इथून मानसशास्त्राची सुरुवात होते. मानसशास्त्राचे जनक आहे मित्रांनो ॲरिस्टॉटल. आता ॲरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक आहे, यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला होता. कुठला? डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला होता. हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे. तर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ॲरिस्टॉटल यांनी लिहिला. आणि ॲरिस्टॉटल हे मित्रांनो या ठिकाणी मानसशास्त्राचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, आता ॲरिस्टॉटल, आता प्रश्न असा पण विचारला जाईल की मानसशास्त्राचा विकास किंवा मानसशास्त्र जे काही संकल्पना कुठल्या देशामध्ये या ठिकाणी सर्वप्रथम वापरली गेली, तर ग्रीक देशामध्ये वापरली गेली. कारण की ॲरिस्टॉटल हा मित्रांनो ग्रीक देशाचा होता, त्यामुळे यावर फिरून प्रश्नसुद्धा असा विचारला जाईल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण? शैक्षणिक मानसशास्त्राचे जे काही जनक आहे मित्रांनो, पेस्टॉलॉजी हे शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक आहे. म्हणजे मित्रांनो जे काही मानसशास्त्र आहे, सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रामध्ये आणण्याचं कार्य मित्रांनो कोणी केलं? तर पेस्टॉलॉजी यांनी केलं. म्हणजे शिक्षण जे काय मानसशास्त्र आहे, जे सायकॉलॉजीवर आधारित मित्रांनो हे शिक्षण पद्धती व्हावी यासाठी पेस्टॉलॉजी यांनी प्रयत्न सर्वप्रथम केलेले आहेत. म्हणून शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक जर विचारलं तर पेस्टॉलॉजी हे शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बाल मानसशास्त्राचे जनक कोण? आता मानसशास्त्र हे बालकाच्या दृष्टिकोनातून कशा स्वरूपामध्ये कार्य करते, जे काय बालकाचं वर्तन आहे, बालकाचे जे काही मित्रांनो विविध जे काही विकासाच्या अवस्था आहेत, यावर सर्वप्रथम या ठिकाणी विचार करण्यासाठी हॅरलॉक यांनी मित्रांनो बालमानसशास्त्र या ठिकाणी जनक म्हणून यांना ओळखलं जातं. म्हणजे बालमानसशास्त्राविषयी सर्वप्रथम कन्सेप्ट कोणी मांडली असेल तर हॅरलॉक यांनी मांडलेली आहे. पुढे पहा, शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक कोण? पहा, शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक हे लक्षात ठेवा, शैक्षणिक मूल्यमापनात जे काही जनक आहे ते डॉक्टर ब्लूम हे शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक आहे. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस TET परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आता प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर विल्यम वुंट हे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आहे. म्हणजे या अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल तर मित्रांनो मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, ते मानसशास्त्र ॲरिस्टॉटल यांनी व्याख्या केली होती. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मित्रांनो या ठिकाणी मॅकडुगल यांनी केली होती. परंतु हे मित्रांनो याला दुजोरा देत या ठिकाणी जे काय प्रयोग आहे, प्रयोगावर आधारित मित्रांनो मानसशास्त्र असलं पाहिजे असं मत विल्यम वुंट यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. विल्यम वुंट हे जर्मनी देशाचे होते, लक्षात ठेवा, विल्यम वुंट हे जर्मनी देशाचे होते. आता विल्यम वुंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे का आहेत? तर विल्यम वुंट यांनी मानसशास्त्रामध्ये पहिली प्रयोगशाळा 1879 जर्मनी या ठिकाणी स्थापन केली. मानसशास्त्रामध्ये पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? तर मानसशास्त्रामध्ये पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी स्थापन केली. म्हणून विल्यम वुंट यांना मानसशास्त्राचे जे काही प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. पहा, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. आणि यांनी 1879 जर्मनी येथील लाइपझिंग विद्यापीठामध्ये, विद्यापीठाचं नाव ठेवा लाइपझिंग विद्यापीठामध्ये, 1879 त्यांनी या ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन केलेले मानसशास्त्राचे. म्हणून विल्यम वुंट हे महत्त्वाचे आहेत. आणि वर्तनवादसुद्धा विल्यम वुंट यांनीच मांडलेला आहे. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर विल्यम जेम्स हे आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. रचनात्मक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर विल्यम वुंट आणि टिचनेर हे रचनात्मक मानसशास्त्राचे जनक आहेत. मनोविश्लेषणात्मक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? सिगमंड फ्राईड. हा मित्रांनो हा प्रश्न तलाठी भरतीला सुद्धा 3 ते 4 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. मनोविश्लेषणात्मक वाद कोणी मांडला? तर मनोविश्लेषणात्मक वाद सिगमंड फ्राईड यांनी मांडलेला आहे, लक्षात ठेवा.
आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र हे कोणी म्हणलं? ॲरिस्टॉटल यांनी म्हणलं. वर्तनाचे शास्त्र कोणी म्हणलं? वॅटसन. हा वर्तनच हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम पहा आत्म्याचा अभ्यास, मग तो आत्मा कुठे असतो, तो कशाप्रकारे केला जातो यावर मित्रांनो बऱ्याच मानसशास्त्रांनी एक यामध्ये एक वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हे मानवाचं जे काही वर्तन आहे हे वर्तनच मित्रांनो मानसशास्त्र आहे असं मत या ठिकाणी वॅटसन यांनी मांडलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र कोणी मांडलं? तर प्लेटो यांनी व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र मांडलेले आहे. आणि प्लेटो यांनी मित्रांनो या ठिकाणी पहा रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आहे. पहा रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीची वृत्ती, प्रत्येक व्यक्तीची वर्तणूक ही वेगवेगळी असते, भिन्न असते. प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात असे यांनी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे मन जो वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं त्याचं वर्तनसुद्धा त्या मनानुसारच घडतं असं मत मित्रांनो प्लेटो या शास्त्रज्ञांनी मांडलेले. म्हणजे व्यक्तिगत भिन्नतेचे मानसशास्त्र ह्या संकल्पनेचे जे काही जनक कोण आहेत तर ते प्लेटो आहेत. कोण आहेत मित्रांनो? प्लेटो आहेत, हे लक्षात ठेवायचे. प्लेटोसुद्धा ग्रीक देशाचे होते. कधीकधी मानसशास्त्रज्ञ व त्यांनी मांडलेल्या संकल्पना यावर आधारित तुम्हाला जोड्या लावा विचारले जाऊ शकतात किंवा मानसशास्त्र कुठल्या देशाचे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं मॅकडुगल यांनी म्हटलेलं होतं. अवबोध अवस्था हे शास्त्र कोण? सिगमंड फ्राईड. पहा मानसशास्त्रामध्ये अवबोध अवस्था सर्वप्रथम कोणी मांडली? तर सिगमंड फ्राईड यांनी मांडलेली आहे, लक्षात ठेवा. मनोविश्लेषणात सुद्धा कोणी मांडला? सिगमंड फ्राईड. अवबोधात्मक शास्त्र कोणी मांडलं? तर सिगमंड फ्राईड यांनी मांडलेलं आहे. आणि बोध अवस्था विल्यम उंट यांनी बोध अवस्था मानसशास्त्रामध्ये सर्वप्रथम यूज केलेली आहे. बोध अवस्था कोणी? विल्यम उंट. अवबोध अवस्था सिगमंड फ्राईड. म्हणजे वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि एक एका साईडला शास्त्रज्ञ असं तुम्हाला या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ तुम्हाला दिलं जाऊ शकतं, ठीक आहे. आता फ्रेडरिक फ्रोबेल हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण की किंडरगार्डन म्हणजे बालकाचे जे काही मित्रांनो नर्सरी असतात यासाठी मित्रांनो किंडरगार्डन ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर फ्रोबेल यांनी मांडलेली. कोणी? फ्रोबेल यांनी ही मांडलेली आहे. आता रुसो हा निसर्गवादाचा या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख केला होता. निसर्गामध्ये खेळणे म्हणजे निसर्गवाद कोणी मांडला मानसशास्त्रामध्ये? तर रुसो यांनी मांडला. म्हणजे निसर्गानुसार बालकाचं वर्तन झालं पाहिजे आणि ज्यामध्ये ज्या बालकाला वर्तन जशाप्रकारे होतं त्यामध्ये त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे असं रुसो यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे निसर्गानुसार बालकाला शिकवलं पाहिजे असं मत सर्वप्रथम रुसो यांनी मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. आता हार्लॉक हे म्हणजे जॉन लॉक जे काही जॉन लॉक आहे मित्रांनो यांनी कठोर शिक्षण यावर भर दिला होता. म्हणजे बालकाचं वर्तन सुधारण्यासाठी बालकाला कठोर शिक्षा केली पाहिजे आणि त्याचं वर्तन सुधारण्यासाठी बालकाला वेळ प्रसंगी त्याला मारसुद्धा दिला पाहिजे असं मत कोणी मांडलं होतं? तर जॉन लॉक यांनी मांडलं होतं. परंतु जॉन लॉक यांनी जे काही मत मांडलं हे मित्रांनो काही काळानंतर लोप पावलं आणि मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर जॉन लॉक जो काही नियम आहे हा या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये लागू होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा आता प्लेटो यांनी सुद्धा भिन्न भिन्न क्षमता हे सुद्धा यांनी ठिकाणी मांडलं होतं, हे वरतीच आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी ग्राम विकास बालकेंद्र सर्वप्रथम स्थापन केलेले. पहा ग्राम विकास बालकेंद्र सर्वप्रथम कोणी स्थापन केलं? तर ते मित्रांनो या ठिकाणी अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी मुंबई येथे ठिकाण केलं होतं, हे लक्षात ठेवा. ग्राम बाल विकास केंद्र या ठिकाणी कोसबाडच्या टेकडीवरून हे जे काही पुस्तक कोणाचं आहे तर ताराबाई मोडक अनुताई वाघ यांचं आहे. कोण? अनुताई वाघ यांचं आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हे मित्रांनो यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. हे प्रत्येक परीक्षेला विचारला जातो, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणी लिहिलं? तर अनुताई वाघ यांनी लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. आता पॅस्टॉलॉजी कृती व अनुभवावर पॅस्टॉलॉजी यांनी या ठिकाणी भर दिलेला आहे. मानसशास्त्रामध्ये कृती आणि अनुभव म्हणजे विद्यार्थ्याला कृती आणि त्याचे काय कृती म्हणजे वेगवेगळ्या वस्तू जमा करायला सांगणे. जसे की मित्रांनो पहा आपल्या शाळेमध्ये तुम्ही पाहत असाल की वांग्याच्या मातीचे वांगे बनवणे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही चित्र आहेत ते चित्र पुस्तकाला या ठिकाणी पेजला चिटकून आणणे अशा स्वरूपाच्या कृती या ठिकाणी केल्या जातात. किंवा जे काही शास्त्रज्ञ आहेत किंवा जे काही जर समाजशास्त्राविषयी जर आधारित समाजशास्त्राचे जे काही फोटो आहेत जसे महात्मा फुले असेल त्याच्यानंतर क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले असतील त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे वेगवेगळे फोटो या ठिकाणी एकत्रित करा आणि ते चिटकवा. म्हणजे विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण द्यावे असं मत पॅस्टॉलॉजी यांनी मांडलं होतं. म्हणून कृती आणि अनुभव यावर आधारित जर शिक्षण जर झालं तर त्या विद्यार्थ्याचा चांगल्या प्रकारे विकास होतो आणि ती चिरकाल टिकणारा असं मत मित्रांनो मानसशास्त्रामध्ये पॅस्टॉलॉजी यांनी मांडलेलं होतं, लक्षात ठेवा. यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. शिक्षकाने माळ्याप्रमाणे विद्यार्थ्याला जपावे असं मत फ्रोबेल यांनी मांडलेले आहेत. पहा म्हणजे शिक्षकाला माळ्याची उपमा कोणी दिली अशा स्वरूपात आता ज्याप्रमाणे माळी हा आपल्या बागेमध्ये फुलांना जपतो त्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना जपलं पाहिजे असं मत सर्वप्रथम फ्रोबेल यांनी मांडलेलं आहे. कोणी? फ्रोबेल यांनी मांडलेलं आहे. यावर उपयोजनात्मक आधारितसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पहा प्रायोगिक पद्धतीचा जनक कोण आहे? तर जॉन डुई हा प्रायोगिक पद्धतीचा जनक आहे. कोण आहे? प्रायोगिक पद्धतीचा जनक कोण आहे? तर जॉन डुई हे प्रायोगिक पद्धतीचे जनक आहेत, लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर पहा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी देशामध्ये 1879 लायप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट यांनी सुरू केली. ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढे पहा विद्यार्थी प्रधान पद्धत पहा. आता शिक्षण पद्धतीच्या दोन पद्धती आहेत. पहा सर्वप्रथम अध्यापन आणि अध्ययन ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. अध्यापन आता अध्यापन म्हणजे काय तर अध्यापन म्हणजे जो काही शिक्षक वर्गामध्ये शिकवतो त्याला अध्यापन असे म्हणतात आणि अध्ययन म्हणजे विद्यार्थी जे काय अभ्यास करतात त्याला अध्ययन असे म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. अध्यापन म्हणजे शिकवणे आणि अध्ययन म्हणजे या ठिकाणी अभ्यास करणे. ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला मानसशास्त्रामध्ये कन्फ्यूज केल्या जाऊ शकतात त्यामुळे ह्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. विद्यार्थी प्रधान अभ्यास पद्धती या ठिकाणी जर आपण जर पाहिली तर ती चर्चा पद्धती पर्यवेक्षक पद्धती सोय अध्ययन पद्धती म्हणजे चर्चेच्या स्वरूपातून विद्यार्थ्याला एकत्र करणे आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांना एकत्र गट निर्माण करणे आणि त्यावेळेस जो काही शिक्षक आहे वर्ग शिक्षक जो आहे तो कशाची भूमिका निभावत निर्देशकाची भूमिका निभावत असतो हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की वर्गामध्ये चर्चा पद्धती चालू असताना शिक्षक हा कोणती भूमिका निभावतो तर शिक्षक हा निर्देशकाची भूमिका निभावतो. लक्षात ठेवा शिक्षक हा निर्देशिकाची भूमिका निभावतो. हा प्रश्न उपयोजनात्मक स्वरूपामध्ये विचारलेला आहे हे तुम्हाला यापूर्वी लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा आता शिक्षक प्रधान पद्धती व्याख्यान पद्धती शिक्षक प्रधान पद्धत आहे. आता व्याख्यान पद्धतीमध्ये पहा आता ह्या जे काही शैक्षणिक पद्धती यामध्ये काही जे काही व्याख्यान पद्धती असेल किंवा वेगवेगळ्या जे काही पद्धती यामध्ये काही फायदेसुद्धा आहेत काही तोटेसुद्धा आहेत. तर व्याख्यान पद्धती जर या ठिकाणी पाहिली तर ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. म्हणजे शिक्षक फक्त हा व्याख्यान करतो विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी ऐकतात अशी व्याख्यान पद्धती असते. हे लक्षात ठेवा ही विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून फारशी महत्त्वाची नाही हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न असा पण विचारला जाईल खाली की कोणती पद्धती शिक्षक प्रधान पद्धती नाही असं जर विचारलं किंवा शिक्षक प्रधान पद्धती आहे मग तुम्हाला पहिलं ऑप्शन येईल चर्चा पद्धत, दुसरं येईल पर्यवेक्षक, तिसरी आहे सोय अध्ययन आणि चार नंबरचं ऑप्शन असेल व्याख्यान. तर खालीलपैकी कुठली पद्धती या ठिकाणी विद्यार्थी प्रधान नाही तर व्याख्यान पद्धती विद्यार्थी प्रधान नाही. म्हणजे शिक्षक प्रधान कुठली आणि या ठिकाणी विद्यार्थी प्रधान पद्धती कुठली हे तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यावर आधारित तुम्हाला निवडक स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता अध्यापन पद्धतीचे जनक कोणाला म्हटलं जातं पहा अध्यापन पद्धतीचे जे काही जनक आहे या ठिकाणी पहा अध्यापन पद्धतीचे जनक पहा उद्गामी पद्धत आहे ती रॉजर बेकन यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर अवगामी पद्धत ॲरिस्टॉटल यांनी मांडलेली आहे. तर प्रायोगिक पद्धत जॉन डुई यांनी मांडलेली आहे. यावर आधारित तुम्हाला जोड्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उद्गामी पद्धत जर विचारलं तर तुम्हाला रॉजर बेकन लक्षात ठेवायचं आहे. अवगामी पद्धत जर विचारलं तर ॲरिस्टॉटल लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रायोगिक पद्धत विचारलं तर जॉन डुई तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा विद्यार्थी हा पुस्तकाच्या पानातून शिकत नसून शिक्षकाच्या आचरणातून शिकतो असं मत कोणी मांडलं होतं पहा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महात्मा गांधी यांनी मांडलेला आहे. म्हणजे विद्यार्थी हा शिक्षक जो काही विद्यार्थी हा शिक्षकाचं जे काही वर्तन आहे म्हणजे शिक्षकाची जी काही कृती आहे त्यावर आधारित जास्त शिकत असतो आणि शिक्षकाला आपला आदर्श मानून विद्यार्थी त्या दृष्टिकोनातून वर्तन करतो. त्यामुळे शिक्षकाचं वर्तन हे आदर्शवादी असावं असं मत कोणी मांडलं होतं तर महात्मा गांधी यांनी मांडलेलं आहे लक्षात ठेवा. तर पहा विद्यार्थी हा पुस्तकाच्या पानातून शिकत नसून शिक्षकाच्या आचरणातून म्हणजे त्यांचे विचार त्यांची कृती त्यांची बोलण्याची पद्धत यावर आधारित विद्यार्थी हा शिक्षकाच्या अनुभवातून किंवा शिक्षकाच्या वर्तनातून जास्त शिकत असतो असं मत महात्मा गांधी यांनी मांडलेलं आहे लक्षात ठेवा. पुढे पहा आता कृतीप्रधान पद्धती सर्वात चांगली पद्धत अध्यापनाची पद्धत आहे. कृतीप्रधान पद्धत म्हणजे विद्यार्थ्याला कृती करायला लावणं आणि त्याचं निरीक्षण करणं हे शिक्षकाचं जे काम आहे तर ही कृतीप्रधान पद्धत आहे. म्हणजे विद्यार्थ्याला कृतीतून शिकवणं ही मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि सर्वात चांगली पद्धत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता शास्त्रीय अनुप्रेरणा कोणी मांडली तर पॅव्हलोव यांनी मांडली. आता पॅव्हलोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता हे तुम्हाला माहीत असेल. पॅव्हलोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. पॅव्हलोव हा रशिया देशाचा शास्त्रज्ञ होता. पुढे पहा इव्हॉल्युशन ही पद्धत कोणी मांडली तर ही चार्ल्स डार्विन यांनी इव्हॉल्युशन ही पद्धत मांडलेली आहे. हा प्रश्न 2017 टॅटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा शैक्षणिक मानसशास्त्राच्या वर्तनाच्या एकूण दोन पद्धती मांडल्या जातात यामध्ये शास्त्रीय पद्धत आणि अशास्त्रीय पद्धत. आता शैक्षणिक जे काही मानसशास्त्र आहे यामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धती आहेत यामध्ये पहा शास्त्रीय पद्धत आणि अशास्त्रीय पद्धत अशा दोन वर्तनाच्या पद्धती आहेत. म्हणजे मानसशास्त्रामध्ये वर्तनाला आता सध्या तरी मानसशास्त्रामध्ये वर्तनालाच हे जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे मानसशास्त्रामध्ये सध्या कुठल्या विभागाचा जास्त प्रभाव असेल तर वर्तनाचा आहे. म्हणजे सर्वप्रथम पहा आत्म्याचं शास्त्र नंतर मनाचे शास्त्र आणि त्याच्यानंतर वर्तनाचे शास्त्र. हे मित्रांनो मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट कालावधीनुसार रुजत गेले आणि त्या काही कन्सेप्ट आहेत ज्या मागं पडत गेल्या आणि नवीन नवीन कन्सेप्ट हा मानसशास्त्रामध्ये विकसित झालेले. तर सध्या वर्तनवाद हा मानसशास्त्रामध्ये सध्या प्रभावी असलेला या ठिकाणी मुद्दा आहे लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा शास्त्रीय पद्धत आणि अशास्त्रीय पद्धत. आता शास्त्रीय पद्धतीमध्ये पहा प्रायोगिक पद्धत जे की जॉन डुई यांनी मांडलेले
निरीक्षण पद्धत वॅटसन यांनी मांडले, लक्षात ठेवा निरीक्षण पद्धत कोणाचे, वॅटसन यांचे. वैकल्पिक पद्धत अर्नेस्ट जॉन्स यांचे, म्हणजे हा आपण शास्त्रीय पद्धत पाहत आहोत. त्याच्यानंतर पहा मनोविश्लेषणासून पद्धत सिगमंड फ्रायड यांचे, जीवनवृत्तांत पद्धत, सर्वेक्षण पद्धत आणि तुलनात्मक पद्धत ह्या पद्धती शास्त्रीय पद्धती आहेत, लक्षात ठेवा. अशास्त्रीय पद्धत पहा. आता आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धत आहे. त्याच्यानंतर दंतकथा ही सुद्धा अशास्त्रीय पद्धत आहे, लक्षात ठेवा. शास्त्रीय पद्धत कुठली आणि अशास्त्रीय पद्धत कुठली यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे पहा विविध पद्धतीचे जनक. आता आपण या ठिकाणी पाहतो, आता जे काही विषय आहेत आपले वेगवेगळे विषय आहेत यावर सुद्धा आता तुम्हाला टॅट परीक्षेमध्ये कन्सेप्टवर आधारित किंवा बेसिकवर आधारित जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. याचं कारण म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं हे महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बेसिक कन्सेप्टवर जास्तीत जास्त फोकस मारायचा आहे. तर पहा इतिहासाचे जनक कोण आहे, तर हिरोडॉटस हे इतिहासाचे जनक आहे. त्याच्यानंतर आधुनिक विज्ञानाचे जनक कोण आहे, तर गॅलिलिओ हे आधुनिक विज्ञानाचे जनक आहेत. भूमिती या विषयाचे जनक कोण आहेत, युक्लिड हे भूमिती या विषयाचे जनक आहेत. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत, ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. भूगोलाचे जनक कोण आहेत, तर एरिस्टो चेर्नर हे भूगोलाचे जनक आहेत. तर या ठिकाणी राज्यशास्त्राचे जनक कोण आहेत, तर अरस्तू हे राज्यशास्त्राचे जनक आहेत. म्हणजे मित्रांनो हा जो काही एवढा मुद्दा आहे, हा मुद्दा तुमची तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा PSI STI यासारख्या परीक्षा असेल, ह्या परीक्षेसाठी हे जे काही मुद्दे आहेत मित्रांनो हे महत्त्वाचे आहेत. शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून आणि इतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कारण की या जे काही अर्थशास्त्राचे जनक हे खूप वेळेस परीक्षेला PSI STI असेल, तुमची तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, हे खूप वेळेस तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे पहा आता हे आपलं क्विक रिव्हिजन असणार आहे, जेणेकरून मित्रांनो कमी वेळामध्ये आपला जास्त अभ्यास आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा अभ्यास व्हावा. जर मित्रांनो तुम्हाला ही PDF जर हवी असेल तर तुम्ही मला 79 77 09 27 आणि 14 ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय करून या ठिकाणी मानसशास्त्र PDF नोट्स असा मेसेज करू शकता. लगेच तुम्हाला ह्या PDFs पाठवून दिल्या जातील. जर तुम्हाला हव्या असतील तर नक्की या नंबरशी संपर्क करा. पुढे पहा अध्ययन उपपत्ती 3 प्रकारच्या आहेत. तर पहा सहचार्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक अशा स्वरूपाच्या ह्या 3 पद्धती आहेत. सहचार्यवादकमध्ये पहा प्रयत्न प्रमाद जी की थॉर्नडाईक यांनी मांडलेले, यांनी मांजरावर प्रयोग केला होता. हे तुम्हाला माहीत असेल की थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहे. यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी असेल किंवा प्राणी असेल एखादी जी काही कृती आहे त्या कृतीतून शिकत असतो, परंतु त्या कृतीसाठी काहीतरी प्रेरणा असली पाहिजे किंवा ही कृती सहेतू किंवा सर्वप्रथम निरर्थक होते आणि कालांतराने ती कृती सुधारत जाऊन या ठिकाणी त्याचा विकास चांगल्या प्रकारे होतो आणि ती कायमस्वरूपी दृढ होते असं मत कोणी मांडलेलं आहे, तर प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांनी मांडलेलं आहे. आणि थॉर्नडाईक हे अमेरिका देशाचे होते. त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. मांजर या प्राण्यावर कोणी प्रयोग केला, तर या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी केलेला आहे. यांची प्रयत्न प्रमाद उत्पत्ती लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर पहा अभिजात अभिसंधान उत्पत्ती कोणाचे, तर पॅव्हलॉव यांचे, हे रशिया देशाचे होते. यांनी कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. पुढे पहा साधक अभिसंधान उत्पत्ती जे काय, साधक अभिसंधान उत्पत्ती कोणाचे, स्किनर यांचे. स्किनरसुद्धा अमेरिका देशाचे होते. यांनी कबुतरावर प्रयोग केलेले आहे. म्हणजे मानसशास्त्री यांनी त्यांनी कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. पुढे पहा ज्ञानात्मक पहा समकारवादी मर्मदृष्टी उत्पत्ती कोणी मांडली, तर कोहलर आणि कोपका यांनी मांडलेली. ही सुद्धा लक्षात ठेवा, यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता पहा अध्ययन अनुदेशन उत्पत्ती कोण आहे, डेव्हिड आसुबेल यांचे. क्षत्रिय उत्पत्ती कोण आहे, कुर्ट लेविन यांचे. तर अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्ती कोणाचे, तर डॉक्टर ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्ती आहे. सर्वसमावेशक अध्ययन उत्पत्ती कोणाचे, तर रॉबर्ट गँगे यांची सर्वसमावेशक अध्ययन उत्पत्ती आहेत. हे अध्ययन उत्पत्त्या व त्यांची मांडलेलं शास्त्र मानसशास्त्रज्ञ हे तुम्हाला परीक्षेला लक्षात ठेवायचं आहे. आता संकेत ही उत्पत्ती कोणी मांडली, तर टॉलमन यांनी. संकेत अध्ययन उत्पत्ती कोणी मांडली, तर टॉलमन यांनी मांडलेली आहेत. युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही ह्या नोट्स आणि हे व्हिडिओ पाहतात. जर मित्रांनो तुम्हाला नोट्स हव्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यावर मित्रांनो PDF नोट्स मानसशास्त्र असं तुम्ही मला मेसेज करू शकता. लगेच तुम्हाला ती पाठवली जाईल. आणि प्लेलिस्ट आहे मित्रांनो, सर्व विषय मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, ह्या प्लेलिस्ट जर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जर पाहिल्या तर मित्रांनो 22 तारखेपासून जे काही शिक्षक भरतीच्या परीक्षा सुरू होते यामध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आधुनिक उपपत्तीमध्ये पहा प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली, तर डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली, तर आल्बर्ट बांदुरा सामाजिक निरीक्षण
निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे तर अल्बर्ट बांदुरा यांची आहे. लक्षात ठेवा माहिती प्रक्रिया कारण प्रतिमाने कोणी मांडले तर जे काय मानसशास्त्रामध्ये प्रतिमाने म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवत असताना विविध प्रतिमानाचा वापर करून जर चांग प्रकारे जर शिकलं तर ते जास्त त्यांच्या मनावर प्रभावित होतं आणि ते चिरकाळ ते ज्ञान त्यांच्यामध्ये टिकतं व ते प्रतिमा तशी तयार करण्यास सुरुवात करतात. म्हणून मित्रांनो चित्रे वगैरे दाखवून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जावं ही सर्वात चांगली पद्धत आहे असं मानसशास्त्रामध्ये एक प्रवाह निर्माण झालेला आहे. आता पहा माहिती प्रक्रियात्मक प्रतिमाने कोणी ब्रूस जॉईस व मार्श विल यांनी मांडलेले म्हणजे प्रतिमाने जसे की विद्यार्थ्यांना शिकवत असतात. आता एखादी नदी एखाद्या नदीचं तुम्ही जर चॅप्टर शिकवत असतं तर मग त्या नदीचं चित्र तुम्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना दाखवतो. नदीचा उगम कुठे होतो मग त्यामध्ये नदी कशाप्रकारे तयार होते नदी जे काय वळणं घेते ती कशामुळे वळणं घेते हे एका चित्राच्या आधारे जर विद्यार्थ्यांना जर समजून जर सांगितलं तर मित्रांनो त्याला जास्त चिरकाळ टिकत राहतं आणि ते ज्ञान त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहतं असं मत कोणी मांडलं तर ब्रूस जॉईस आणि मार्श विल यांनी मांडले. म्हणजे अध्यापनामध्ये प्रतिमानाचा वापर सर्वप्रथम कोणी मानसशास्त्रामध्ये ही कन्सेप्ट मांडली तर ब्रूस जॉईस आणि मार्श विल यांनी मांडलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा मानवतावादी मानसशास्त्राचे जनक कोण तर पहा कॉल रॉजर्स हे मानवतावादी मानसशास्त्राचे जनक आहेत. पहा एक घटक उत्पत्ती सिद्धांत कोणी मांडला तर बिने आणि टर्मन यांनी एक घटक उत्पत्ती सिद्धांत मांडलेला आहे. बुद्धिमत्तेचे सिद्धांत आहेत लक्षात ठेवा. एक घटक उत्पत्ती सिद्धांत कोणी मांडला तर बिने यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर पहा सायकॉलॉजी हा शब्द कोण्या भाषेतील आहे तर सायकॉलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. कुठल्या ग्रीक भाषेतील सायकॉलॉजी हा शब्द आहे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा अध्ययन संक्रमण. आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार किती तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हा प्रश्न यावर सरळ विचारला जाईल की अध्ययन संक्रमणाचे एकूण प्रकार किती तर तीन प्रकार आहेत. एक पहा धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे अध्यापनाचे तीन हे जे काय नियम आहेत मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे धन संक्रमण म्हणजे एका विषयाचा फायदा दुसऱ्या विषयात होणे, ऋण संक्रमण म्हणजे एखाद्या विषयाचा अडथळा दुसऱ्या विषयामध्ये निर्माण होणे आणि शून्य संक्रमणामध्ये कुठल्याही विषयाचा म्हणजे जसं की मित्रांनो या ठिकाणी असेल हिंद आता मराठी मराठीचा जर तुम्हाला भूगोलाशी जर संपर्क लावायचा जर झाला किंवा त्यांचा जर एक साधर्म्य जर साधायचं झालं तर या ठिकाणी आपण साधू शकत नाही. म्हणजे मराठीच्या ज्ञानाचा भूगोलाच्या ज्ञानाशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही म्हणजे ते शून्य संक्रमण झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा आता ज्याच्यानंतर अध्ययन संक्रमणविषयक उपपत्त्या पहा. शक्तिवादी उपपत्ती कोणाची आहे तर जॉन लॉक यांचे. समान घटक कोणी मांडला हा सिद्धांत तर थॉर्नडाईक आणि उडवर्थ यांनी मांडलेला आहे. सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली तर जड. सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली जड यांनी मांडलेली आहे. आता सामान्यीकरण उपपत्ती म्हणजे काय तर पहा सामान्यीकरण उपपत्ती म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सायकल शिकल्याच्यानंतर मोटरसायकल ही आरामशीर चालू शकता. म्हणजे सायकल शिकताना जे काय तुम्ही कौशल्य प्राप्त केलं ते मोटरसायकल शिकताना तुम्हाला ते अवगत झालेलं म्हणजे ते पहिलं कौशल्याचा उपयोग तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये झालेला आहे. जसं की मित्रांनो पहा तुम्ही आता या ठिकाणी मराठी हा विषय शिकत असताना तुम्हाला हिंदी हा विषय तुम्हाला या ठिकाणी सोपा जाऊ शकतो कारण की मराठीचं व्याकरण आणि हिंदीचं व्याकरण जवळपास सारखंच आहे. म्हणजे समान कौशल्य पहा मराठीमध्ये जे काही कौशल्य तुम्ही प्राप्त केले होते ते तुम्ही हिंदीचा अभ्यास करताना तुम्हाला ते सकारात्मक तुम्हाला निर्माण झालेले म्हणजे काय ते सामान्यीकरण घटक उत्पत्ती ही कोणी मांडलेले तर जड यांनी मांडलेले. म्हणजे जड यांचं असं म्हणणं होतं तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये केलेला कार्य किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये घेतलेला अनुभव दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला उपयोगी पडत असेल तर ती सामान्य घटक असतं हे या ठिकाणी जड यांनी मांडलेलं आहे. म्हणजे मराठीचं जे काही व्याकरण आहे ते व्याकरण अभ्यासल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हिंदीचं व्याकरण सोपं जाईल अशा स्वरूपामध्ये मित्रांनो ही सामान्यीकरण उत्पत्ती आहे आणि ही कोणी मांडली जड यांनी मांडलेली यावर आधारित तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. पुढे पहा ध्येयवादी आदर्शवादी उपपत्ती कोणी मांडली तर ही बॅगले यांनी मांडलेली. पहा 2017 टॅटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न असा विचारला होता की ध्येयवादी उपपत्ती कोणी मांडलेली तर बॅगले यांनी मांडलेली. कोणी बॅगले यांनी ही मांडलेली आहे. कोणत्या मानसशास्त्राने अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा बहुमान मिळवला हा लक्षात ठेवा. अध्ययनविषयक सर्वप्रथम उपपत्ती मानसशास्त्रामध्ये कोणी मांडली हा प्रश्न सरळ तुम्हाला विचारला जाईल की मानसशास्त्रामध्ये अध्ययन उपपत्ती मांडण्याचा बहुमान किंवा कोणी मिळवला आहे तर थॉर्नडाईक हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली होती. यांनी मांजरीवर प्रयोग केले होते. पहा एका पेटीमध्ये मांजर कोंडली होती आणि ते जो काही पेटीचा दरवाजा लावलेला होता आणि त्या दरवाजामध्ये एक थोडंसं बाजूला एक बटन होतं मित्रांनो आणि त्यामुळे मासे म्हणजे सर्वप्रथम काय केलं ती मांजर कोंडली त्याच्यानंतर बाजूला मासे आणले तर ते मासे खाण्यासाठी मांजर जे काही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत होते आणि हे प्रयत्न करत असताना ज्या ठिकाणी दरवाजा उघडतो त्या ठिकाणी त्या मांजराचा पाय लागला आणि त्या ठिकाणी दरवाजा उघडला असा अनेक वेळा केल्याच्या
ऐकल्यानंतर त्या मांजराला समजलं की या ठिकाणी आपण पाय ठेवल्याच्यानंतर दरवाजा उघडतो आणि आपण आपल्याला मासे खायला भेटतात. असे त्यांनी अनेक वेळेस केलं. त्यावेळेस म्हणजे या ठिकाणी प्रयत्नातून किंवा कृतीतून एखादी गोष्ट सहजरित्या शिकता येते किंवा योगायोगाने ती शिकली जाऊन त्यावर आपल्याला अनुभवात्मक निरीक्षणात्मक होतं आणि नंतर आपण जे काही महत्त्वाची गोष्ट आहे त्यावरच आपण सर्वप्रथम फोकस मारतो. असं मत कोणी मांडलं होतं? एडवर्थ या ठिकाणी पहा, एडवर्थ थॉर्नडाईक यांनी मांडलेलं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यांनी मांजरावर प्रयोग केले होते आणि ते अमेरिका देशाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे पहा, उद्दीपक व प्रतिसाद यावर आधारित भर कोणी दिला? एडवर्थ थॉर्नडाईक यांनी दिला होता. अभिजात अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली? पॅव्हलोव यांनी मांडली. अभिजात अभिसंधान उत्पत्ती प्रश्न असा पण विचारला जाईल, अभिजात अभिसंधान उत्पत्तीमध्ये कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला होता? मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे अभिजात अभिसंधान उत्पत्ती कोणाची आहे? पॅव्हलोवची आहे. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कशाही स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं कारण असं की शिफ्ट वाईज पेपर या ठिकाणी होणार आहे. म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये जर तुम्हाला विचारला असेल अभिजात अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली, तर पॅव्हलोव यांनी मांडली. दुसऱ्या शिफ्टमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की अभिजात अभिसंधान उत्पत्तीमध्ये कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला होता, किंवा कुत्रा या पॅव्हलोव यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला तर त्यांनी ती कुठली उत्पत्ती होती की त्यांनी ती मांडली होती, तर ही अभिजात अभिसंधान उत्पत्ती होती. म्हणजे वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण की शिफ्ट वाईज प्रश्न तुम्हाला या ठिकाणी शेट केले जाणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. साधक अभिसंधान उत्पत्ती, तर बी एफ स्किनर यांनी साधक अभिसंधान उपमांडली मांडली, हे अमेरिका देशाचे होते आणि कोबुतराव यांनी प्रयोग केलेले आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पेपर सोडवत असताना आता वेळ तुम्हाला एका प्रश्नासाठी 35 सेकंदाचा दिलेला आहे. मग यामध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं आणि तुमचा अभ्यास सर्वसाधारण जरी असेल तरीसुद्धा तुम्ही मिरिट कशी गाठू शकता हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कारण की यामध्ये मित्रांनो तुमच्या अभ्यासाबरोबर तुमचं पेपरचं नियोजन जर जमलं, ज्या विद्यार्थ्याला पेपरचं नियोजन जमलं तो विद्यार्थी या ठिकाणी बाजी मारणार आहे. त्यामुळे तुमचा सर्वसाधारण जरी अभ्यास असला तरीसुद्धा तुम्ही पेपरमध्ये मिरिटमध्ये कसे येणार यासाठी मित्रांनो मी तुम्हाला शेवटी 2 मिनिटांमध्ये सांगणार. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पहा, मानसशास्त्रामध्ये कार्यवाद कोणी मांडला? तर विल्यम जेम्स आणि या ठिकाणी बोधक जो काही बोधात्मक हा जो काही कन्सेप्ट आहे ही सुद्धा विल्यम जेम्स यांनीच मांडलेले. म्हणजे मानसशास्त्रामध्ये कार्यवादावर भर कोणी दिला? तर विल्यम जेम्स यांनी दिलेला आहे. आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर विल्यम जेम्स हेच आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, मनोविश्लेषणवाद कोणी मांडला? तर शिगमंड फ्राईड यांनी मनुष्यविश्लेषणवाद मांडला. आणि अचेतन मनावर भर देणं हे मानवही घटकाची बनलेले आहे असंसुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर पा, ईद अहंकार आणि सुपरिगो ह्या जे काही कन्सेप्ट आहे हे मानसशास्त्रामध्ये कोणी मांडल्या? तर यांनीच मांडलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. सुपरिगो म्हणजे अहमभावना, यामध्ये हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे पहा, लहान मुलं जे असतात यावेळेस पुन्हा लहान मुलाचं वर्तन हे खालीलपैकी कुठल्या पद्धतीने घडतं? मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ईद दोन नंबरचं सॉरी ऑप्शन दिलं जाईल, ईद 2 नंबरचं दिलं जाईल, अहंकार 3 नंबरचं दिलं जाईल, सुपरिगो. तर बालकाचं वर्तन हे कशा स्वरूपाचं असतं? तर ही ईद या स्वरूपाचं असतं. पहा, बालकं जिद्दी असतात. पहा, त्यांना जी गोष्ट हवी आहे ती गोष्टसाठी ते सातत्याने या ठिकाणी पहा, आता दुकानामध्ये जर गेलं असेल किंवा कुठं बाजारामध्ये जर बालकाला नेलं असेल तर त्याला जी वस्तू आवडली त्या वस्तूसाठी ते खूप रडत असतं. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते लोळून घेणे अशा प्रकारे कृती करत असतं. तर ते कशामध्ये येते? ईदमध्ये येत असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बालकाचं वर्तन खालीलपैकी कुठल्या स्वरूपाचं असतं? पहिलं ऑप्शन दिलं जाईल ईद, 2 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल अहंकार, 3 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल सुपरिगो. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ईद म्हणजे मित्रांनो बालकाचं सुरुवातीचं वर्तन असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, आता वर्तनवाद, जॉन वॅटसन यांनी वर्तनवाद निरीक्षणावर भर दिला होता, हे तुम्हाला वरतीच मी सांगितलेले. मानवत्ववाद कॉर रॉजर्स यांनी मानवत्ववाद यांनी मांडलेला आहे. स्वसंकल्पनासुद्धा यांनीच मांडलेले. स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मनिरीक्षणावर या ठिकाणी भर दिलेला होता. यांनी सकारात्मक मानसशास्त्र हे ही कन्सेप्ट मांडलेले. पहा, सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे विचार कराल त्या प्रकारे तुमच्या मनामध्ये कृती चालत असतात आणि जशा कृती चालतात तसं वर्तन तुमचं घडत असतं. असं मत सर्वप्रथम मानसशास्त्रामध्ये कोणी मांडलं? तर कॉर्ल रॉजर्स यांनी मांडलेलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे सकारात्मक मानसशास्त्राची कन्सेप्ट कोणी आहे? कॉर्ल रॉजर्स यांनी मांडलेले. म्हणजे तुम्ही कुठले आता मी पहा, मी परीक्षा पास होणार, ही जी काही टॅट परीक्षा आहे या परीक्षेमध्ये मी चांगले गुण घेणार, ह्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेण्यासाठी मला चांगला अभ्यास करावा लागणार. आणि काही विद्यार्थी असा विचार करणार की इतक्या खूप 22 दिवसाचा वेळ दिलेला आहे, एवढ्या दिवसामध्ये अभ्यास होणार नाही, मग मी कसा अभ्यास करणार? अशी निगेटिव्ह सिस्टीम झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा अभ्यासामध्ये मन लागत नाही. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असतानासुद्धा तुमच्या मनावर एक स्वरूपाचं दडपण निर्माण होतं. म्हणजे तुमचं जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाकडे जाऊन घेऊन जाऊ शकतो. असं मत मित्रांनो या ठिकाणी कार्ल रॉजर्स यांनी मांडलं होतं. म्हणजे सकारात्मक राहणं हे खूप महत्त्वाचं असतं, असं मत या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये कार्ल रॉजर्स मांडलेलं आहे. मानवाला सुखी व आनंदी बनविण्यासाठी प्रयत्न करणं हे मित्रांनो या ठिकाणी मानसशास्त्राचं महत्त्वाचं कार्य असलं पाहिजे, असं मत सुद्धा त्यांनीच मांडलेलं आहे. आता पहा, बौद्धानिक उत्पत्ती पहा, ॲल्ड्रिजन नेचरर यांनीही मांडलेले मानव
मानव कसा विचार करतो त्याच्या आंतरक्रिया त्यानुसार चालतात असं स्वरूपाचं मत या ठिकाणी बोधात्मक उत्पत्तीमध्ये मांडलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो, राहिलेला जो काही भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. यामध्ये मित्रांनो आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हे जे काही इथून पुढे खालचा मुद्दा राहिले हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी 200 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि या 200 क्वेश्चनमध्ये जवळपास 80 क्वेश्चन हे बुद्धिमत्तेचे आणि जवळपास 30 ते 20 क्वेश्चन तुम्हाला गणिताचे असणार आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो तुम्हाला 120 जे काही क्वेश्चन असणार हे गणित आणि बुद्धिमत्तेवर असणार आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त 120 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या वेळाचा जर विचार केला तर 35 सेकंदामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या दृष्टिकोनातून विचार जर केलं तर मित्रांनो, जो प्रश्न तुम्हाला सोपे वाटतात ते प्रश्न सर्वप्रथम सोडवायचे आहे. याचं कारण मित्रांनो सांगतो, कारण की तुमचे जे काही हातचे मार्क आहेत हे हातचे मार्क तुम्हाला 100% येणार आहेत. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला गणित कुठं अवघड वाटत असेल किंवा कुठला जर तुम्हाला प्रश्न जर या ठिकाणी अवघड वाटत असेल तर मित्रांनो, या प्रश्नासाठी वेळ घालू नका. जसा प्रश्न तुम्हाला अवघड वाटतो तसं त्यावर क्लिक करून पुढे समोर निघून जा. म्हणजे जेणेकरून जे जे तुम्हाला येते ते झाल्याच्यानंतर तुमचे मार्क फिक्स होऊन जातील आणि अशा स्वरूपामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नियोजन केलं तर त्याच विद्यार्थ्याचं मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट येणार आहे. म्हणजे तुमचा अभ्यासाबरोबर तुमचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे तुमचा अभ्यास जरी पूर्ण झाला असला जर तुम्ही या ठिकाणी वेळ जर जास्त जर लावला तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे प्रश्न सुटणार नाहीत आणि साहजिक आहे तुम्हाला मार्क कमी येतील. त्यामुळे मित्रांनो बरेच विद्यार्थ्याचं या ठिकाणी आता असं होणार आहे की मला येत होतं परंतु या ठिकाणी मला वेळ पुरला नाही. तर असं न होण्यासाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे काही प्रश्न तुम्हाला सर्वप्रथम येतात तर ते प्रश्न सर्वप्रथम फास्टमध्ये सोडून घ्या आणि जे प्रश्न तुम्हाला विचार करायला होतात हे प्रश्न थोडेसे मागं ठेवा. कारण की जेणेकरून तुम्हाला कमी वेळ पुरल्याच्यानंतर ज्यामध्ये जे काही मार्क तुम्हाला फिक्स आले हे मार्क तुमचे फिक्स होतील. परंतु ज्या प्रश्नामध्ये तुमची दुविधा अवस्था आहे की हा उदाहरणार्थ तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल की मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे हे सर्वप्रथम कोणी मांडलं, पहिलं ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला ॲरिस्टॉटल, 2 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल प्लेटो, 3 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल सॉक्रेटिस आणि यापैकी नाही असं जर दिलं तर यामध्ये तुम्हाला सॉक्रेटिस आणि ॲरिस्टॉटल यामध्ये जर कन्फ्यूज होत असेल तर हा प्रश्न मित्रांनो मागं सोडून द्यायचा आणि समोरच्या प्रश्ना फास्टमध्ये जायचं हे लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 100% मार्क येतील आणि साहजिक तुम्ही 140 स्कोरवर जाऊ शकता. आणि पहा या ठिकाणी 30,000 शिक्षकाच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो साहजिक आहे मेरिट जवळपास 120 ते 130 रेंजमध्ये असणार आहे. जर 30,000 जागा जर भरल्या तर लक्षात ठेवा, तरी परंतु मित्रांनो तुम्ही 140 ते 150 मार्कापर्यंत मार्क येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की मित्रांनो तुम्हाला यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू.